खरं म्हणजे सगळ्यांना लाज वाटावी अशा प्रकारचे आकडे 400 काही आकडे इकडचं 467 आणि इकडं सुद्धा 200 वर पालकमंत्र्यांची आहे. पहिली जबाबदारी कोणाची असेल तर पालक शब्द वापरायचा कशाला, हे तर पालक शब्द वापरायचा बंद केला पाहिजे. पालकमंत्र्यांची जबाबदारी इथे आता राधाकृष्ण विखे पाटलांची जबाबदारी आहे की तुम्हाला येणं भेटणं समजून घेणं, तुम्ही कोणत्या पक्षाचं हे पाहण्याची गरज नाही, कारण तू पालक काही कोणी विशिष्ट लोकांचे पालक नाहीये. पालक याचा अर्थ सगळ्यांचा पालक, इकडे राज्यपाल आणि इकडे हे पालकमंत्री. येणं भेटणं ही जबाबदारी त्यांची, दुर्दैवानं त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही. त्याच्या पलीकडे जाऊन जे अधिकारी आहेत, तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काही नियम केले, लोकप्रतिनिधीला कशा पद्धतीनं सन्मान दिला पाहिजे हे सांगण्यात आलं जिल्हाधिकाऱ्याला. लोकप्रतिनिधी जर ऑफिसमध्ये आला तर कलेक्टरना उठून उभं राहावे, त्याला सामोरं जावे. लोकप्रतिनिधी पुन्हा परत निघाला तर त्यांना दारापर्यंत नेमके दारापर्यंत सोडण्याकरता जावे, हे बॅरिस्टर अंतुलेंनी घालून दिलेले नियम आहे. आणि तुमचं एक आमदार तुमच्या दारामध्ये उपोषणाला बसतो, तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकत नाही, याचा अर्थ काय? अरे तुम्ही कलेक्टर हे आहे से आम्ही चाललेत कौतुकानं. प्रश्न म्हणजे काय आणि किती कठीण असतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याला सोपं वाटत होतं त्याने अख्खा दिवस बसून पाहावं. आज 3 दिवस समरण उपोषण करण्याकरता आमदार बसलेले. खरं निलेश लंके एक तरुण आमदार आहे, एक भवितव्य असणारा अशा प्रकारचा आमदार आहे. तालुक्याचे काम करणारा, सर्वसामान्यांमध्ये रमलेला आणि त्याचे प्रश्न सोडवणारा आमदार आहे. कोरोनाच्या काळातलं आघाडी सरकारनं खूप काम केलं, प्रतिनिधींनी काम केलं. निलेश लंके यांचं कोरोनाच्या काळातलं काम सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती झालं. जनतेचे जिथं प्रश्न असतील तिथं जावं, ते प्रश्न सोडवावं हा प्रयत्न त्यांचा सातत्यानं असतो. आणि त्याच भावनेतून 2 प्रश्न त्यांच्या पुढे आले, ते म्हणजे हा पाथर्डी नगर पाथर्डी आणि पुढे जाणारा नॅशनल हायवे आणि शिर्डीकडे जाणारा आपला नॅशनल हायवे नगर मनमाड रोड त्याला आपण म्हणतो. दोन्ही रोड इतके भयानक स्वरूप त्याचं आहे आणि तुम्ही जे आकडे सांगितले ते आकडे सांगितल्यानंतर खरं म्हणजे सगळ्यांना लाज वाटावी अशा प्रकारचे आकडे. 400 काही आकडे इकडचं 467 आणि इकडं सुद्धा 200 वर रोज माणसं मरत आहेत त्या रस्त्यावर. आणि याला कुठेतरी आवाज उठवण्याचं काम निलेशजी लंके तुम्ही करताय. खरं जे मला अचानक कळलं तुम्ही उपोषणाला बसले, पुन्हा दुसरा दिवस तिसरा दिवस मला राहवलं नाही. मी वाट वळती करून पुण्याला माझा कार्यक्रम 9:30 पर्यंत पोहोचला, तरी वाट वळती करून तुमच्या मागणीला पाठिंबा देण्याकरता मी इथे उपस्थित राहिलेलो आहे की चला एक तरुण आमदार निघालाय काहीतरी करायचं. मी आमदार आहे, सिनियर आमदार आहे मी. आणि ज्यावेळेस एखादा आमदार उपोषणाला बसतो, लोकप्रतिनिधी उपोषणाला बसतो, त्यावेळेस माझी जबाबदारी आहे की तिथे जाणं आणि त्या प्रश्न समजून घेणं आणि मार्ग काढणं, पाठिंबा देणं.